म्युच्युअल फंड बाय करायसाठी आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन आज अवेलेबल आहेत पण काही वर्षापूर्वी ही अशी गोष्ट नव्हती हो काही वर्षापूर्वी तुमच्याकडे ब्रोकर यायचे किंवा ब्रोकरचे कॉल यायचे आणि मग तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तो ब्रोकर थ्रू म्युच्युअल फंड बाय करायचा आजही ते ब्रोकर आहेत तुम्ही त्यांच्याकडे पण जाऊ शकता पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे आज सिस्टीम एवढी सिम्पल झालेली आहे की तुम्ही गुगलवर म्युच्युअल फंडबद्दल सर्च केलं की तुम्हाला खूप साऱ्या साईट्स मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता मग ब्रोकर आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये फरक काय आहे जेव्हा ब्रोकर तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला स्कीम समजावून सांगतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला सांगतो त्यावेळी ब्रोकर आपली एक फी जी असते जो तुम्हाला ॲनालिसिस करून सांगतो की कुठल्या स्कीममध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे ही फी तो ॲड करतो त्याबरोबरच जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड बाय करता म्युच्युअल फंडची कुठलीही स्कीम बाय करतात तर त्या स्कीममध्ये जो आपला पोर्टफोलिओ असतो आपले जे काही आपण त्याच्यामध्ये कॉर्पस किंवा आपलं कॅपिटल किंवा इन्व्हेस्टमेंट ज्यामध्ये टाकणार आहे ती इन्व्हेस्टमेंट कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचे हे ठरवण्यासाठी फंड मॅनेजर आणि त्यांची टीम असतात मग हे सगळं अॅनालिसिस करायसाठी स्टॉकचं अॅनालिसिस करायसाठी हे जे फंड मॅनेजर आणि त्यांची जी टीम असते ती आपल्याकडनं एक्सपेन्स रेशो चार्ज करते म्हणजे आपल्याला जर ब्रोकर थ्रू जर जायचा असेल तर ब्रोकरला पण पैसे द्यायला लागतील आणि एक्सपेन्स रेशो म्हणून त्या फंड मॅनेजरला पण किंवा त्या म्युच्युअल फंडच्या स्कीमला किंवा जी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे त्याला पण आपल्याला काही फी द्यायला लागेल मग ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर मग काय करायचं सगळ्यात बेस्ट गव्हर्नमेंट पण आता म्युच्युअल फंड सही हे अशी वेबसाईट किंवा ॲडव्हर्टाईज सगळी करत असते म्युच्युअल फंड सगळ्यांना घ्यायला पाहिजे कारण लॉंग टर्मसाठी जर सेव्हिंगचा ऑप्शन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एस आय पी सुरू करू शकता किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करून चांगले रिटर्न्स लाँग टर्ममध्ये कमवू हो शकता पण लोक कन्फ्यूज होतात की कुठल्या वेबसाईटवरून किंवा कुठल्या पार्टनरबरोबर मी लॉग इन करू शकतो आणि त्याच्या थ्रू म्युच्युअल फंड बाय करू शकतो म्युच्युअल फंड मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत आय सी आय सी आयचे म्युच्युअल फंड आहेत एच डी एफ सीचे आहेत यू टी आयचे आहेत त्यानंतर ॲक्सिस बँकचे आहेत एच डी एफ सीचे आहेत तर तुम्ही यांच्या कुठल्याही पर्सनल साईटवर म्हणजे प्रत्येकाची एक वेबसाईट आहे म्युच्युअल फंडची वेगवेगळी वेबसाईट आहे स्टेट बँकेची आहे तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्टली तुम्ही तुमचं तिथं लॉग इन अकाउंट करू शकता के वाय सी करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तिथून फक्त त्यांचे म्युच्युअल फंड बाय करू शकता म्हणजे जर तुम्ही आय सी आय सी आय बँकच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटवर गेलात तर तुम्हाला सगळे आय सी आय सी आय बँकचे जे अकाउंट आहेत किंवा जे स्कीम आहेत ते फॉर दॅट मॅटर अकाउंट नाही ते स्कीम स्कीम तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे जर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन केलं तर फक्त आय सी आय सी आयचे म्युच्युअल फंड तुम्ही घेऊ शकता आयच्या वेबसाईटवर गेलात तर फक्त एस बी आयचे म्युच्युअल फंड घेऊ शकता सीच्या म्यु साईटवर गेलात तर सीचे म्युच्युअल फंड तुम्ही बाय करू शकता पण जर तुम्हाला सगळेच एकत्र पाहिजे असतील म्हणजे मला आय सी आय सी आय पण बाय करायचं आहे ॲक्सिस बाय करायचं आहे आय बाय करायचं आहे सी पण बाय करायचं आहे तर याच्यासाठी पण काही वेबसाईट अवेलेबल आहेत डिस्काउंट ब्रोकर आहेत जे तुम्हाला ही प्रोविजन्स देतात किंवा हे बेनिफिट्स देतात की तुम्ही सगळे म्युच्युअल फंड आमच्या इथून बाय करू शकता विथ विदाऊट एनी कॉस्ट म्हणजे जे ब्रोकर तुमच्याकडे चार्जेस घेतो ते चार्जेस तुम्हाला काही लागणार नाहीत तुम्हाला फक्त इथे अकाउंट, अकाउंट ओपन करायचं आहे अकाउंट ओपनिंगला पण काही चार्जेस लागत नाही आहेत कारण जर तुम्ही समजा झिरोद्या किंवा अपस्टॉक्स किंवा ग्रोसारखे प्लॅटफॉर्म यूज करताय किंवा पेटीएम मनी सारखे प्लॅटफॉर्म यूज करताय तर त्यांच्या अकाऊंट जर तुम्ही त्यांचा अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला डायरेक्टली तिथे म्युच्युअल फंड बाय करायचा पण ऑप्शन मिळतो ते पण काहीही एक्स्ट्रा कॉस्ट न देता म्हणजे झिरो कॉस्टवर तुम्हाला ते म्युच्युअल फंड प्रोसेसिंग फी झिरो असते किंवा बाय परचेस करायची प्राइस पण झिरो असते तर या झिरो प्राईजवर तुम्हाला त्यांच्या अकाउंट प्लॅटफॉर्मवर पण म्युच्युअल फंड बाय करता येतात आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंड बाय करायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन देऊन जातो तिथे अकाउंट तुम्ही ओपन करू शकता आणि बेनिफिट्स विथ बेनिफिट्स तुम्हाला म्युच्युअल फंड तिथून कुठलेही प्रकारचे बाय करता येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन असे प्लॅटफॉर्म बघणार आहोत ज्याच्यावर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्युच्युअल फंडसाठी अप्लाय करू शकता किंवा म्युच्युअल फंड तिथून बाय करू शकता आणि अकाउंट पण फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तिथे काढू शकता काही गरज नाही आहे तुम्हाला कुठल्या ब्रोकरकडे जायची किंवा कुठल्या फक्त इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करायची जिथे तुम्ही दु तुम्हाला दुसरे ऑप्शन मिळणार नाहीत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघणार आहोत तो म्हणजे ग्रोचं ऑप्शन ग्रो हे डीमॅट अकाउंट डीमॅट म्हणजे स्टॉक ब्रोकिंगचा प्लॅटफॉर्म आहे पण ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये अकाउंट ओपनिंग करून देतात आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये म्युच्युअल फंडमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट तिथे करू शकता तर जर तुम्ही अकाउंट ओ ओपन कराल त्यांचं जर ॲप्लिकेशन ओपन कराल तर स्टॉकसाठी तुम्हाला वेगळा सेक्शन मिळतो इथे तुम्ही बघू शकता स्टॉकसाठी वेगळा सेक्शन आहे आणि म्युच्युअल फंडसाठी वेगळा सेक्शन आहे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इथे सिलेक्ट केलात तर तुम्हाला डिफरंट डिफरंट कॅटेगरीचे म्युच्युअल फंड इथे बघायला मिळतात इथे एक्सप्लोअरमध्ये ऑप्शन मिळतो सर्चमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंडचे ऑप्शन सर्च करू शकता जर तुम्हाला आय सी आय सी आय पाहिजे असेल ॲक्सिस पाहिजे असेल एस बी आय पाहिजे असेल तर पॉप्युलर फंड तुम्ही इथे सर्च करू शकता जसं आपण इंडिव्हिज्युअल वेबसाईटवर गेल्यानंतर फक्त आय सी आय सी आयचे म्युच्युअल फंड जे स्कीम आहेत ते आपल्याला बघायला मिळतील किंवा ॲक्सिस फंडच्या वेबसाईटवर गेल्यावर फक्त ॲक्सिस फंडचे आपल्याला म्युच्युअल फंड बघायला मिळतील तर आपल्याला असं नको असेल तर तुम्ही ग्रोथ ॲप्लिकेशन यूज करू शकता इथे तुम्हाला डिफरंट डिफरंट म्युच्युअल फंड ग्रोथवाले डिव्हिडंटवाले डेट वाले म्युच्युअल फंड हायब्रिड वाले म्युच्युअल फंड ह्या सगळ्याचे ऑप्शन मिळतात आणि तिथून ते तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता डॅशबोर्डमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचे जे म्युच्युअल फंड आहेत जसं की आता माझी इथे इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट दिसते आदित्य बिर्ला सन लाईफ आणि निपॉन टॅक्स सेवर हे दोन वेगवेगळे म्युच्युअल फंड मी इथे इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्याचे पूर्ण डॅशबोर्ड मला इथे दिसतोय शिवाय ग्रोमध्ये तुम्ही जर तुम्ही ग्रोमध्ये अकाउंट काढलेलं आहे आणि तुमचं ऑलरेडी काही दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे ती जर तुम्हाला इथे लिंक करायची असेल तर ती पण इथे लिंक करू शकता आणि इथूनच तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता ही पण फॅसिलिटी ग्रो तुम्हाला देतं त्यामुळं ग्रोचा ऑप्शन एक चांगला आहे तुम्ही म्युच्युअल फंड जर बाय करायचा असेल तर ग्रोमध्ये अकाउंट ओपन करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंकमध्ये जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि बेनिफिट्स मिळवू शकता तर ग्रो हा आपला पहिला ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आपला असणार आहे तो म्हणजे पेटीएम मनी पेटीएम सगळेच जण वापरतात आजकाल स्टॉक पण त्याचा पडला आहे म्हणून खूप चर्चेत आहे पण पेटीएम मनी पण हा एक ऑप्शन तुम्ही यूज करू शकता पेटीएम मनीमध्ये मनी पण तुम्हाला फक्त के वाय सीचे दोनशे रुपये द्यायला लागतात अकाउंट ओपन करायसाठी अदरवाईज झिरो कमिशन मी आत्ता मगाशी ग्रो सांगितलं जे कमिशन असतं जे ब्रोकर आपल्याकडनं घेतो ते आपल्याला इथे या प्लॅटफॉर्मवर द्यायला लागत ला नाही त्यामुळं पेटीएम मनीमध्ये पण तुम्ही सिलेक्ट करू शकता म्युच्युअल फंड बाय करायसाठी पेटीएम मनीचं ऑप्शन कारण इथे रिटर्न्स त्यानंतर झिरो कमिशन आणि नो लिमिट टू ऑन बाय सेल म्हणजे कितीही म्युच्युअल फंड बाय करा तुम्हाला काहीही लिमिट नाही आहे झिरो कमिशन आहे झिरो पर्सेंट कमिशन आहे फक्त एक्सपेन्स रेशो पे करायचा आहे तो पण पर्टिक्युलर म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो जेवढा असेल तेवढाच तुम्हाला इथे पे करायचा आहे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय जास्त पैसे इथे पे करायचे नाही आहेत त्यामुळं हे एक तुम्ही पेटीएमचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता सेम आहे ऑटो पे इन्व्हेस्टमेंट करू शकता इथे तुम्ही जर एस आय पी करणार असाल आणि तुम्हाला दर महिन्याला पैसे ॲड करायचे नाही आहेत किंवा लक्षात ठेवायचं नाही आहे तर तुम्ही ऑटोपेचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता प्रत्येक ॲप्लिकेशनवर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येतो असं नाही आहे की फक्त पेटीएम मनी देणार आहे आणि ग्रो देणार नाही आहे तर सगळीकडे या गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर वेग तुम्ही वेगवेगळे फंड इथे सर्च करू शकता इन इन्स् इन, इन्व्हेस्टमेंट आयडियाज झाल्या टॅक्स सेवरचे फंड कुठले आहेत फंड विथ बेस्ट रिटर्न्स स्टार्ट uh, विथ हंड्रेड शंभर रुपयापासून पण तुम्ही इथे एसआयपी सुरू करणार असाल तर ते पण फंड इथे अवेलेबल आहेत टॉप रेटेड फंड एनएफओ इंडेक्स फंड टेक्नॉलॉजी फंड डिफरंट डिफरंट प्रकारचे म्युच्युअल फंड तुम्हाला इथे बघायला मिळतात त्यानंतर पोर्टफोलिओ तुम्ही तुमचा इथे स्वतःचा तयार करू शकता ज्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे ते इथे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर त्याला ट्रॅक करू शकता वॉचलिस्ट जर बघ बनवायची असेल जसं की मी इथे ॲक्सिस स्मॉल कॅप फंड आणि एचडीएफसी इंडेक्स फंडची एक वॉचलिस्ट बनवली आहे तर ती वॉचलिस्ट तुम्ही डिफरंट बनवू शकता आणि त्यानुसार ट्रॅक करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तर पेटीएम मनीमध्ये पण तुम्ही झिरो कमिशनमध्ये म्युच्युअल फंड बाय करू शकता डायरेक्ट म्युच्युअल फंड याला म्हणलं जातं डायरेक्ट प्लॅन जे असतात ते याला म्हणले जातात ब्रोकरचा जा इथे काहीही इन इन्व्हॉल्वमेंट नसते त्यामुळे तुम्ही स्वतः अॅनालिसिस करून इथे डायरेक्टली म्युच्युअल फंड बाय करू शकता हा आपला दुसरा ऑप्शन होता आणि तिसरा जो ऑप्शन आहे आपला तो म्हणजे झिरो दा कॉईन आता झिरो दा कॉईन म आहे म्हणजे झिरो दामध्ये अकाउंट असायलाच पाहिजे का तर नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे झिरोदा मध्ये अकाउंट नसेल दुसऱ्या कुठल्याही डीमॅट अकाउंटच्या प्लॅटफॉर्मवर तुमचा अकाउंट असेल एंजल असेल एपस्टॉक्स असेल झिरोदा असेल किंवा दुसरं कुठलंही असेल फाईव्ह पैसा वगैरे तरीही तुम्ही हे झिरो दा म्हणजे कॉईनचं ॲप्लिकेशन यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड बाय करू शकता इथे तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आणि रिटर्न्स वगैरेच्या सगळ्या गोष्टी डॅशबोर्डवर दिसतील त्याच्यानंतर एक्सप्लोअर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इथे तीन हजार प्लस इथे त्यांनी दिलं आहे की तीन हजारपेक्षा जास्त म्युच्युअल फंड तुम्ही इथे सर्च करू शकता म्हणजे खूप सारे ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील टॅक्स सेवरचे ऑप्शन आहेत त्यानंतर लो कॉस्ट इंडेक्स फंड आहे स्मार्ट बीटा फंड आहे डिफरंट डिफरंट ऑप्शन तुम्ही इथे घेऊ शकता इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला बघायचे असतील तर तुमचा पोर्टफोलिओ इथे दिसेल ऑर्डर कुठल्या तुम्ही पेंडिंग ठेवल्यात काय केल्यात त्या सगळ्या गोष्टी दिसतील आणि डिस्कवर जर करायचं असेल तर तुम्ही इथे फिल्टर लावून म्हणजे पर्टिक्युलर फिल्टर सेट करून जर तुम्हाला म्युच्युअल फंड सर्च करायचे असतील इक्विटीबद्दल हायब्रिड किंवा डेपबद्दल तर फिल्टर सिलेक्ट करून तुम्ही इथे म्युच्युअल फंड सिलेक्ट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्या ॲप्लिकेशनमध्ये पण एक्स्ट्रा काहीही चार्ज तुम्हाला द्यायला लागणार नाही आहे झिरो कमिशन आहे म्हणून जे तुमचे ब्रोकरचे पैसे आहेत ते इथे पण वाचणार आहेत मी हे तीन ॲप्लिकेशन जास्त करून यूज करतो म्युच्युअल फंड बाय करायसाठी म्हणून मी या तीनचं थोडंसं अॅनालिसिस करून सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंड या प्लॅटफॉर्म यूज करून तुम्ही करू शकता किंवा दुसरं म्युच्युअल फंड सहीय डॉट कॉमवर जाऊन पण तुम्ही अॅनालिसिस करू शकता आणि त्यांच्या थ्रू पण म्युच्युअल फंड बाय करू शकता भरपूर सारे ऑप्शन आजकाल अवेलेबल झालेले आहेत त्यामुळे ब्रोकरकडे नाही गेला तरीही तुमचं काम होऊ शकतं मी कुठल्याही ब्रोकरच्या विरोधात नाही आहे पण फक्त एक लोकांना डायरेक्टली इन्व्हेस्टमेंटची आयडिया मिळावी म्हणून हा एक व्हिडिओ तयार करतो आहे आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल की कुठून म्युच्युअल फंड बाय करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद